डोक्यावरील कोल्हापुरी फेटा एका हातात काठी घेऊन रायगडाची प्रत्येक पायरी चढताना हृदयामध्ये महाराजांच्या विषयी अपार प्रेम आदर व मुखामध्ये शिवाजी महाराजांचा जयघोष करीत दिंडनेली येथील 76 वर्षाच्या आऊ आजीने रायगड सर केलाय. आऊबाई भाऊ पाटील यांचा सळसळता उत्साह जोश आजच्या तरुणालाही लाजवेल असाच होता. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये आजीचे छायाचित्रण सुरू होते तर आजी देत असलेल्या महाराजांच्या घोषणांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना उत्साह मिळत होता. वास्तविक पाहता वृद्ध मंडळी मंदिरे, तीर्थस्थळे आदी ठिकाणी जाण्याचा आग्रह करतात, पण आऊबाई यांनी आपल्या मुलाकडे रायगडला जाण्याचा आग्रह केला. मग मुलानेही आईचा हट्ट पुरवला. यावेळी रायगड सर करताना आऊबाईचा उत्साह बघितला तर तरुणाईला लाजवणारा होता. ज्या वयात मंदिरे, धार्मिक स्थळे, तीर्थयात्रा करायची त्या वयात आऊबाईंनी 10 किल्ले सर केले आहेत. मात्र राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगड सर करतानाचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत आऊबाई पाटील यांनी आधीही 3 वेळा रायगड सर केला आहे. याचबरोबर प्रतापगड, सिंहगड, तोरणा, राजगड, सज्जनगड आदी किल्ले चालत गेले आहेत. त्यांचा हा जोश पाहून किल्ल्यावरती आलेले पर्यटक मोबाईलवरती त्यांचे चित्रीकरण करून घेत पर्यटन ठिकाणी घोडेस्वारी, उंट सफारी, रेसिंग कार, वॉटर बोट, फुटबॉल, क्रिकेट चाहत्यांनी मनमुराद आनंद घेतला आहे. या सर्व आनंदी क्षणाचा व्हिडिओ नातवांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. आऊबाई पाटील या सन 2014 ते 2015 साली दिंडनेलच्या उपसरपंच देखील होत्या. शेतीची त्यांना फार आवड आहे. त्या शेतामध्ये बैलाचे ओत हाकतात, तेही उव्या पोवाडे गात. शिवाजी राजांचे पोवाडे अगदी खड्या आवाजात सादर करतात. त्यांचे हे व्हिडिओ पाहून सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.